महाराष्ट्र भरातील शेतकरी गावकरी बंधू भगिनींनो नमस्कार. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात आपण सर्वजण एकत्र येऊन सत्यमेव जयते वॉटर कप अंतर्गत प्रचंड काम केले. जलसंधारणाचे उपचार करून पाणी जमा करण्यासाठी जणू भांडी निर्माण केली. आपल्या सर्वांना आशा होती की जेव्हा पाऊस पडेल तेव्हा या उपचारात या भांड्यात पाणी जमा होईल, ते मुरेल जिरेल आणि आपले गाव दुष्काळमुक्त होईल. त्यासाठी आपण सर्वांनी तन मन धनाने काम केले, घाम गाळलं, अनेक प्रकारचं त्याग केला. परंतु अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस पडला. स्पर्धेतील 75 तालुक्यांपैकी 57 तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी तयार केलेले जलसंधारणाचे उपचार कोरडेच राहिले, आपली भांडी रिकामीच राहिली. या दुष्काळामुळे आपल्याला जो त्रास सहन करावा लागणार आहे याबद्दल विचार करूनही आम्हाला प्रचंड दुःख वाटते, त्रास होतो. या कठीण परिस्थितीत आम्ही सर्वार्थाने तुमच्या सोबत आहोत. मित्रांनो, अनेक ठिकाणी पाऊस कमी पडू नाही आपण केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे गावात मुबलक पाणी आहे. कमी पाऊस पडूनही ते पाणी वाहून गेले नाही, ते गावातच जिरले मुरले आणि विहिरी तुडुंब भरल्यात. स्पर्धेत मोठे काम करणाऱ्या शेकडो गावांची ही कहाणी आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते, जिथे जिथे जलसंधारणाची कामे झाली आहेत ती कामे आज नाही तर उद्या कामात येतील. जेव्हा पुरेसा पाऊस पडेल तेव्हा हे उपचार पाण्याने भरतील. आपण केलेल्या मेहनतीचे चीज होईल, परिश्रमाला फळ मिळेल. आपली वाटचाल ही योग्य दिशेने होत आहे. यश आज नाही तरी उद्या निश्चित मिळेल. हा प्रवास आपल्या सर्वांना सुख शांती आणि समृद्धीकडे नेईल ही आमची प्रार्थना सदैव असेल. नमस्कार.